गोकुळ अष्टमी आणि दहीहंडी सण देशभरात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होतो. हा सण अवघ्या 3 दिवसांवर आहे. त्यासाठी पनवेलमधील कुंभारवाडा येथे दहीहंडीसाठी लागणाऱ्या हंड्यांना रंगरंगोटीचे काम करून त्यांना आकर्षक करण्याचे काम कारागीर करत आहेत. हे काम अंतिम टप्प्यात आलंय. मात्र यावर्षीही या सणांवर कोरोनाचे सावट पसरले आहे. गोकुळ अष्टमी आणि दहीहंडी सण अवघ्या 3 दिवसांवर आलेत. गोकुळ अष्टमी हा उत्सव मोठ्या थाटात सर्वत्र साजरा केला जातो. मंदिरातून आरास केली जाते. रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा केला जातो. दुसऱ्या दिवशी दहीहंडी लावली जाते. कृष्ण नामाच्या गजरात ती फोडत आनंदोत्सव साजरा केला जातो. यासाठी पनवेलच्या बाजारपेठेत आकर्षक अशा हंड्या दाखल झाल्या आहेत. पनवेल शहरातील कुंभारवाड्यात दैवत रामचंद्र पनवेलकर हे 25 वर्षांपासून या गोपालकाला आणि दहीहंडीसाठी लागणाऱ्या मडक्यांना रंग देऊन त्यांना आकर्षक करण्याचे काम करत आहेत. त्यांची ही दुसरी पिढी आहे जिनी परंपरागत असलेला व्यवसाय सुरूच ठेवलाय. दरवर्षी 1.5 ते 2 हजार मडक्यांची होलसेल भावाने विक्री करतात. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यामुळे उत्सवकर्त्यांनी या मडक्यांकडे पाठ फिरवली होती. यंदाच्या वर्षी कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं गेल्या वर्षीपेक्षा मडक्यांच्या मागणीत वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी सण साजरा करण्यास सरकारनं परवानगी नाकारल्यानं मडके विक्रेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. माझे नाव दैवत रामचंद्र पनवेलकर. आमची फॅमिली म्हणजे ही दुसरी पिढी. आमच्या आईपासून समजा हा काम चालू आहे. आणि जवळजवळ पहिले कसे कोरी मडके जायचे. आता जवळजवळ जवळजवळ 30 वर्ष झाले. 25-30 वर्ष आता कसं एक कलरची मडके मागतात. पहिले कसं होतं, पहिले कसे लोक पहिले कोरी मडके न्यायचे लोक. आणि आता कुठले कुठले व्हरायटी आले त्याच्यामध्ये मडक्यामध्ये तुम्ही कसे बनवता मडके? हे आपल्या गणपतीचाच कलर असतो. अच्छा. वॉटर कलर जो असतो त्याच याच्यामध्ये पहिले म्हणजे कसे लोक कोरी मडके न्यायचे. आता जवळजवळ 25-30 वर्ष झाले. लोकही म्हणजे कसे कलरचे मडके मागतात. आणि आम्ही जास्तीत जास्त म्हणजे आम्ही आईपासून आमच्याकडे लोक होलसेल नेतात. आणि आम्ही तो धंदा म्हणजे अजूनपर्यंत चालू ठेवलेला आहे. गेल्या वर्षापासून या वर्षी कसं काय? गेल्या वर्षी काहीच नाही म्हणजे गेला थोडक्यात. गेल्या वर्षी म्हणजे थोडक्यात म्हणजे धंदाच झाला. आणि यावर्षी तरी म्हणजे लोक म्हणजे आहेत तर मागणी आहे. म्हणजे किती झालं तरी पण तुम्हाला अंदाज गेल्या वर्षापासून एवढ्या वर्षापासून तुम्ही व्यवसाय करताय तेव्हाच्या तुलनेमध्ये आता तुलनेमध्ये किती फरक पडला? जवळ तर आम्ही 1.5-2 हजार मडकी विकतो. 1.5 हजार मटकी विकताय होलसेल म्हणजे ते म्हणजे रिटेल आणि होलसेल जास्त आम्ही होलसेलच देतो. व्हरायटी काय काय असतं त्याच्यामध्ये म्हणजे साईज आणि हिशोबाने? साईज म्हणजे रेग्युलर आणि आपल्या फार मोठ्या परत आता 2 वर्ष झाले. फार फार तर आपली एवढ्या साईजपर्यंत जाते. ही साईज दिसते ना या साईजपर्यंत. पहिले असे मोठे पर्यंत मडकी जायची. तर आता तर कोण गेल्या वर्षापासून कोण मागतच नाही. आणि याच्यामध्ये माती कुठली गणपतीची वगैरे आणि दुसरी? नाही नाही, गणपती माती आपली काही शेतातलीच माती, मडक्याचीच माती. फक्त जे कलर जे आहे तो गणपतीचा कलर आहे म्हणजे फ्लोरोसंट कलर, तो कलर आहे.